दुकानदार अधिकारी आहे नागपूर शहराला लाभलेला आहे आणि आम्ही या आपल्या या पार्टीचं पण काय म्हणतो खूप खूप स्वागत करतो की आपण लोकांनी अशा पद्धतीने तुकाराम मुंढे सारख्या इमानदार अधिकाऱ्याला आपण हे सपोर्ट केलेलं आहे. त्याच्यामुळे आपण सर्व लोकांनी नागपूरची जनता ही तुकाराम मुंढेंसोबत आहे. 15 लाख रुपये देणेवाले जे आहे मागच्या 15 वर्षामध्ये हॉस्पिटल अत्याधुनिक हॉस्पिटल नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून बनवू शकले. तुकाराम मुंढेंनी 45 दिवसामध्ये 5 हॉस्पिटल बनवून दाखवले किंवा दाखवले महानगरपालिके हॉस्पिटल असो आजपर्यंत या नागपूर महानगरपालिकेमध्ये आपण पाहून राहिलो. या समोर आपला सिमेंटचा रोड आहे म्हणजे 100 वर्ष हा रोड चालणार आहे. अशा पद्धतीने जो अकार्यक्षम जे अधिकारी याच्या पहिले जे आलेले होते अकार्यक्षमता राहून ही भारतीय जनता पार्टी ही मागच्या 15 वर्षापासून जी प्रशासनाची जे काही करत होती आपल्या समोर जे आपण रोड पाहू शकतो. म्हणून आपण तुकाराम मुंढेंवरती आपण आरोप प्रत्यारोप करून त्यांच्या अविश्वास आपण ठराव आपण प्रस्थापित करून राहिलो का. म्हणून हे जे लोक तुकाराम मुंढेच्या विरोधामध्ये जे राहील या नागपूरच्या जनतेने या सन्माननीय सर्व नगरसेवकांना जिल्हा निवडून दिलेला आहे. त्या पद्धतीचे कुठलेही नगरसेवक जर तुकाराम मुंढे सारख्या इमानदार अधिकाऱ्याचा जर विरोध करेल आम्ही लोक त्या लोकांना येणाऱ्या भविष्यातल्या निवडणुकीमध्ये आपण त्यांना सोडू का? मी पण एक नगरसेवक आहे. प्रभागटराव सन्माननीय नागरिकांनी मला निवडून दिलेलं आहे. पण अशा पद्धतीने आता जे काही भारतीय जनता पक्षाचे जे नगरसेवक जे आहेत ते नगरसेवक आतमध्ये तुकाराम मुंढेंची अशी तशी करत होते. तुकाराम मुंढेच्या गलिच्छा ज्या भाषेमध्ये ते भाष्य करत होते. म्हणून तुकाराम मुंढे सारखा जो अधिकारी आहे जो इमानदार अधिकारी आहे जो स्वच्छ प्रतिमेचा अधिकारी आहे या अधिकाऱ्याला ते पटलं नाही आणि तुकाराम मुंढे सभागृह जे आहे सोडून ते चालले गेले. हे लोक विचारून राहिले की नियम अधिनियम या नियमांतर्गत असं होते या 44 अंतर्गत असं होते 319(2) अंतर्गत हे होते. पण आपण बघून आलो की नागपूर महानगरपालिका मागच्या 15 वर्षापासून चालू पूर्ण नियमाची अंमलबजावणी या नागपूर महानगरपालिकेमध्ये चालणार आहे. या 15 वर्षापासून राज्य करणार आहे. सभेमध्ये अपमान म्हणजे मी पण सभागृहामध्ये बसलोच होतो. जसं आयुक्त साहेब जे आहेत ते सन्माननीय आयुक्त साहेब जेव्हा या सभागृहातून ते बाहेर जेव्हा निघाले कारण की बाहेर याच्याकरता निघाले की भारतीय जनता पक्षाचे जे नगरसेवक एकदम गलिच्छ भाषेमध्ये त्यांच्यासमोर ते भाष्य करत होते.